नंदुरबार मध्ये राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी गौरव दिनाचा राज्यातला मुख्य कार्यक्रम झाला। विकसित भारत संकल्प यात्रेला राज्यपालांनी हिरवा झेंडा दाखवला। भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी बांधवांचा विकास आवश्यक आहे असं सांगत राज्यातला आदिवासी विकास विभाग या दिशेने चांगले काम करत आहे असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी बोलताना काढले। स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी योद्ध्यांना वंदन करत त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला। आज आदिवासी लोककलेला मागणी वाढत आहे, त्यामुळे तरुणांनी आपली कला आणि संस्कृती टिकवून ठेवण्याची गरज आहे असे ते म्हणाले। नव्या पिढीने आपली बोली भाषा टिकवून ठेवावी असे आवाहन राज्यपालांनी केले। राज्यातले आदिवासी खेळाडू विविध स्पर्धांमध्ये चांगले नैपुण्य मिळवत आहेत, आदिवासी बांधवांनी नशा करण्यापासून दूर राहावे असे राज्यपालांनी यावेळी सांगितलं। सरकार आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं। भगवान बिरसा मुंडा रस्ते जोड प्रकल्पातून राज्यातल्या आदिवासी वाड्यापाड्यापर्यंत रस्ते बनवण्याचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं। सर्वांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे। नंदुरबार मधील दुष्काळही भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील। तापी बुराई आणि नंदुरबार शहर पाणी प्रश्नी सरकार मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भाषा संस्कृती जोपासण्याचं कामही होतंय आणि सरकार देखील या आदिवासी समाजाला मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठी इतर समाजाच्या बरोबर आणण्यासाठी विकास करण्याचं धोरण आपल्या सरकारने घेतलेलं आहे। राज्यातील देखील 17 जिल्ह्यातील सर्व आदिवासी पाडे वाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आपण राबवत आहोत। 5000 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतून 6,838 किलोमीटरचं जाळं रस्त्याचं तयार होणार आहे। आश्रमशाळांचं बळकटीकरण आपण करतोय। स्वातंत्र्य लढ्यातल्या आणि राष्ट्र निर्मितीतल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचं अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी आजपासून 26 नोव्हेंबरपर्यंत देशभरात आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। या महोत्सवाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज झालं। या महोत्सवात राज्यभरातून येणाऱ्या आदिवासी कारागिरांचं हस्तकला प्रदर्शन आणि त्यातून होणारी वस्तूंची विक्री यासाठी सुमारे 200 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत। आदिवासी विभागाच्या सातही विभागातून 5 रथ यात सहभागी होणार आहेत। राज्यभरातल्या सुमारे 32 आदिवासी कला पथकांचं सादरीकरण होणार आहे। महाराष्ट्रातल्या आदिवासी जमातींची पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक वारसा दर्शवणाऱ्या आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धेचं यावेळी आयोजन करण्यात आलं। आदिवासी जीवन कला आणि संस्कृती यावर आधारित आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून प्रदर्शित आदिवासी लघुपट महोत्सव देखील यावेळी होत आहे। विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आदिवासी जिल्ह्यांना अग्रक्रम देण्यात आला असून देशातल्या 70 जिल्ह्यांचा यात समावेश आहे। यात महाराष्ट्रातल्या नंदुरबार, गडचिरोली, पालघर, नाशिक आणि नांदेड हे जिल्हे आहेत। विकसित भारत यात्रेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात 17 उपक्रम राबवण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्याकरता 5 अतिरिक्त उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत।